नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. मान्सूननं बऱ्यापैकी महाराष्ट्रात मजल मारलेली आहे. याच मान्सूनची गोष्ट सांगणारा लेख ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रंजन केळकर यांनी ॲग्रोवनमध्ये लिहिला आहे, तोच लेख खास तुमच्यासाठी. तर ते मान्सूनबद्दल नेमकं काय म्हणतायत तेच आपण या लेखातनं बघणार आहोत. कोणत्याही कार्याची सुरुवात वेळेवर होणं या कार्याच्या पुढील प्रगतीच्या दृष्टीनं एक शुभ लक्षण आपल्याकडे मानलं जातं. वेळेवर सुरू झालेलं काम पुढे सुरळीतपणे चालतं आणि ते पूर्णत्वास सुद्धा जातं असा एक सामान्य अनुभव आहे. नैऋत्य मान्सूनचं काहीसं तसंच झालेलं आहे. तो वेळेवर दाखल झाला तर शेतकरी उत्साहानं आपली तयारीची कामं हाती घेतात आणि पेरण्या करू लागतात, नाहीतर त्यांना वाट पाहत बसावी लागते आणि पेरण्या करायच्या की लांबणीवर टाकायच्या हा प्रश्न त्यांना पडत असतो. नैऋत्य मान्सूनचं आगमन सर्वप्रथम भारताच्या अगदी दक्षिणेकडच्या केरळ राज्यात होत असतं. मान्सूनच्या केरळवरील आगमनाची सरासरी तारीख ही 1 जून असते. मान्सून तिथून हळूहळू उत्तरेकडे सरकतो आणि साधारणपणे पुढील 15 दिवसात तो महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात आपली हजेरी लावतो. संपूर्ण देश व्यापायला त्याला आणखी काही 3-4 आठवडे लागतात. यंदाच्या वर्षी मान्सूनचं केरळवरील आगमन 30 मे रोजी म्हणजेच सरासरी तारखेच्या 3 दिवस अगोदरच झालेलं आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात मान्सून वेळेआधीच पोहोचलाय. कोकणाची किनारपट्टी त्यानं व्यापलेली आहे. त्याची पुढील प्रगती ही समाधानकारक आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला संकेत मानावा लागेल. एप्रिल आणि मे महिन्यात अरबी समुद्रावर आणि बंगालच्या उपसागरावर 1-2 चक्रीवादळ निर्माण होत असतात. या वर्षीही 25 मे रोजी रेमाल नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावर एक निर्माण झालं होतं. ते उत्तर दिशेनं पुढे सरकलं आणि 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची किनारपट्टी पार करून नंतर भारताच्या पूर्वोत्तर भागात पोहोचलं. परिणामी काय झालं तर या भागात भरपूर पाऊस पडला. रेमाल वादळ महाराष्ट्रापासून खूप दूर होतं तरी त्याच्या प्रभावाखाली अरबी समुद्रावरून महाराष्ट्रावर मुबलक बाष्प होऊन आलं. त्यामुळं महाराष्ट्राच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी नुकसानसुद्धा झालं, पण याच पावसानं उन्हाळ्याचा चटका मात्र कमी झाला. एप्रिल मे महिन्यात पडणारा पूर्व मोसमी आणि वाळवाचा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो. तो उंच वाढलेल्या ढगातून पडतो, त्या ढगातून गडगडाट ऐकू येतो, विजांचा लखलखाट पाहायला मिळतो, कधी कधी त्यातून गारा सुद्धा पडतात. वादळी पावसाच्या जोरदार सरी पडून गेल्यावर आकाश पुन्हा स्वच्छ होतं. पूर्व मोसमी पाऊस बहुधा स्थानिक असतो, म्हणून असं होऊ शकतं की एखाद्या तालुक्यात खूप जास्त पाऊस पडतो तर शेजारच्या तालुक्यात अजिबातच पाऊस पडत नाही. या उलट मान्सूनचे ढग मध्यम उंचीचे असतात, त्यातून मेघगर्जना होत नाही, विजाही चमकत नाहीत आणि हलक्या पावसाची संततधार चालू राहते. मान्सूनचे ढग हे स्थानिक नसतात, ते सर्वदूर पसरलेले असतात. त्यांची उंची कमी असली तरी त्यांची व्याप्ती मोठी असते, म्हणून आकाशातले ढग मान्सूनचे आहेत की नाहीत हे सहज ओळखता येतं. जून महिन्यात पाऊस पडू लागला की मान्सून आला असं आपण म्हणू शकत नाहीत. हवामान शास्त्रज्ञ पावसाव्यतिरिक्त आणखी काही निकष लावतात, त्यात वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग हे महत्वाचे निकष असतात. महाराष्ट्रावर मान्सूनचे वारं नैऋत्येकडून किंवा पश्चिमेकडून वाहतात आणि ते वेगवान असतात. जमिनीवर आपण जे वारं अनुभवतो त्या मानानं वातावरणातील उच्च स्तरातील वारं अधिक वेगवान असतं, पण त्याची दिशा विरुद्ध असते. जोपर्यंत जमिनीवरील आणि उच्च स्तरावरील असं वारं व्यवस्थितपणे आणि सातत्यानं वाहू लागत नाही तोपर्यंत मान्सून आल्याचं जाहीर केलं जात नाही, कारण मान्सूनचा संपूर्ण प्रवाह सबळ व्हायची गरज असते. वातावरणातील वायूचा दाब, हवेतील आर्द्रता, पावसाचं एकंदर प्रमाण आणि वितरण असे अनेक घटक विचारात घेतले जातात. म्हणून कधी कधी आपल्याला असं वाटतं की मान्सून तर आलाय, पण त्याचं आगमन अधिकृतपणे जाहीर करायला हवामान शास्त्रज्ञ आणखी काही दिवस का घेत आहेत. आगामी मान्सून सरासरीपेक्षा 6% अधिक पाऊस देईल असं पूर्वानुमान 15 एप्रिल 2024 रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलं होतं. अर्थात त्यात 5-6% चूकभूल व्हायची शक्यताही सांगितली गेली होती. त्यानंतर 27 मे 2024 रोजी हवामानशास्त्र विभागानं दुसऱ्या टप्प्याचा अंदाज या पहिल्या पूर्वानुमानाला दुजोरा देत दिला. त्याशिवाय त्याने असंही सांगितलं की महाराष्ट्राच्या बहुतेक भागात जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या अवधीत मान्सूनचं एकूण पर्जन्यमान सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता खूप चांगली आहे. जून महिन्याच्या पावसाविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागात परिस्थिती समाधानकारक राहण्याचा अंदाज दिला गेलाय. 15 मे 2024 रोजी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या केरळवरील आगमनाविषयी पूर्वानुमान दिले होते. त्यात यंदाचा मान्सून केरळमध्ये 31 मे किंवा त्याच्या आसपासच्या 4 दिवसात दाखल होईल असा अंदाज सुद्धा वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात तो काहीसा लवकरच म्हणजेच 29 मे रोजी हा अंदाज खरा ठरला. म्हणजे मान्सून 29 मे रोजी
केरळमध्ये दाखल झाला. मान्सूनच्या पर्जन्यमानाचं प्रमाण काही अंशी यल निनो आणि लानिना या दोन प्रक्रियांवर अवलंबून असतं. यल निनो आणि लानिना हे स्पॅनिश भाषेतील शब्द आता बहुतेक मराठी भाषिकांच्या परिचयाचे झालेत. त्यांचा भारतीय मान्सूनशी दूरचा संबंध आहे हेही आता लोकांना माहीत झालंय. पण त्यांचा मूळ संदर्भ प्रशांत महासागराच्या तापमानाशी आहे. जेव्हा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशाचं तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त वाढतं तेव्हा उद्भवणाऱ्या परिस्थितीला यल निनो म्हटलं जातं. उलट जेव्हा हे तापमान सरासरीहून बरंच कमी होतं तेव्हाच्या परिस्थितीला लानिना म्हणतात. यंदाच्या वर्षी लानिना निर्माण होईल याचे भाकीत काही महिन्यांपूर्वीच गेलं असून ते भारतासाठी आशादायक आहे, कारण लानिना असताना भारताचा नैऋत्य मान्सून चांगला पाऊस देतो असा अनुभव आहे. मागील 2 वर्ष प्रशांत महासागरावर यल निनोची परिस्थिती होती, आता तिथं परिवर्तन हळूहळू लानिना परिस्थितीत होत आहे. या स्थित्यंतरावर हवामानशास्त्रज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अपेक्षेनुसार लानिना परिस्थिती प्रबळ होत राहिली तर आपला मान्सूनही प्रभावित होत राहील आणि येणाऱ्या 4 महिन्यात चांगला पाऊस देत राहील अशी अपेक्षा आपण करू शकतो. दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी हवामान सल्ला नियमितपणे ऐकून त्यानुसार शेतीविषयक निर्णय घेतले ते त्यांना उपयोगी ठरेल असंही रंजन केळकर यांनी लिहिलंय. या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तूर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला मान्सूनबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.